मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी चटपटीत हवं असतं, तर अशा वेळेस तुम्ही हा कुरमुऱ्याचा चिवडा जर एकदा बनवून ठेवला तर साधारण 1 ते 1.5 महिना आरामशीर टिकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे चिवडा बनवण्यासाठी मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये साधारण 5 ते 6 चमचे तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं की त्यामध्ये मी इथे 1 वाटी शेंगदाणे घातलेले आहेत. तर शेंगदाणे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत तेलात तळून घ्यायचे आहेत. तर हे पहा, इथे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. तर तळलेले शेंगदाणे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर इथे 1/2 वाटी मी खोबरं अशा पद्धतीने त्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत. ते देखील आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर खोबरं तळताना आपल्याला ते खूप जास्त डार्क रंगावर तळायचं नाही आहे. हलकासा खोबऱ्याचा कलर बदलत आला की आपण ते लगेच काढून घेणार आहोत, कारण खोबरं तळून काढल्यानंतर त्याला पुन्हा थोडासा डार्क कलर येतो. तर हे पहा, इथे खोबरं छान असं तळून झालेलं आहे. काढून घेऊ एका प्लेटमध्ये. तर तळलेलं सर्व खोबरं इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आपल्याला, आणि त्यामध्ये इथे साधारण 1/2 चमचा मी मोहरी घेतलेली आहे. त्यानंतर 1/2 चमचा इथे आपण जिरं घालणार आहोत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून घातलेल्या आहेत. तर लसूण अशा पद्धतीने छान ठेचून घातला की चिवड्याची टेस्ट खूप छान लागते. तर लसूण देखील हलकासा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे थोडीशी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, ती देखील आपण तेलामध्ये छान अशी परतवून घेणार आहोत. तर कढीपत्ता आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. जर तो कच्चा राहिला तर आपला चिवडा थोडासा नरम पडू शकतो. कढीपत्ता व्यवस्थित असा परतवून झालेला आहे. त्यानंतर इथे मी 1/2 वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी याला डाळवा देखील म्हणतात. तर त्या देखील आपण व्यवस्थित अशा तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर इथे आपल्या डाळ्या देखील व्यवस्थित अशा तळून झालेल्या आहेत. आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. तर इथे मी 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 1/2 चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे इथे मी धना पावडर घेतलेली आहे. तर घेतलेले सर्व मसाले आपण आता यामध्ये घालणार आहोत, आणि साधारण 1/2 मिनिटांसाठी आपण हे मसाले व्यवस्थित असे तेलामध्ये परतवून घेणार आहोत. मसाले परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही अगदी कमी ठेवायची आहे, नाही ते मसाले करपू शकतात. तर इथे मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून झालेले आहे. त्यानंतर साधारण इथे मी 1/2 किलो कुरमुरे घेतलेले आहे, ते सर्व मुरमुरे यामध्ये घालणार आहोत. तर कुरमुरे आपल्याला सुरुवातीला चाळणीने स्वच्छ असे चाळून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामध्ये जी काही घाण वगैरे असेल ती सर्व निघून जाते. तर आता हे कुरमुरे आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून मसाला आपला हा सर्व कुरमुऱ्यांना व्यवस्थित असा लागला पाहिजे. मुरमुरे टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे. अजिबात गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही आहे. तर अशा पद्धतीने मी इथे सर्व चिवडा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही कलर बघू शकता, अगदी सुंदर कलर आलेला आहे. तर चिवड्यामध्ये मसाले घालताना त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता. तुम्हाला कितपत तिखट किंवा फिक्का चिवडा हवा आहे त्याप्रमाणे. तर इथे चिवडा व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण तळलेले शेंगदाणे घालणार आहोत, तळलेलं खोबरं, आणि पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाणे आणि खोबरं हे आपल्याला सर्वात शेवटी घालायचं आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो शेंगदाणे आणि खोबरे याला लागत नाही. सर्व मुरमुऱ्यांना व्यवस्थित असा मसाला लागला जातो. तर इथे आपला चिवडा मस्त असा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा चिवडा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तर इथे आपला मस्त चटपटीत असा कुरमुऱ्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे. आणि चिवडा पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर हा भरून ठेवला तर 1 ते 1.5 महिना आरामशीर टिकतो. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने हा कुरमुऱ्याचा चिवडा एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.